नमस्कार, मी मानसी भावसार। शहर व ग्रामीण परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडींचा सविस्तर आढावा घेणाऱ्या आपले शहर वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे। चला तर आता पाहूया आजचं विस्तृत बातमीपत्र। पाणी टंचाईनं अवघा महाराष्ट्र होरपळत असताना मुरबाड तालुक्यातील खेड्यापाड्यांमधील गावच्या गाव पाण्यासाठी वणभटकंती करताना नजरेस पडत आहे। हे चित्र आहे मुरबाड तालुक्यातील मेर्दी आल्याचीवाडी येथील। सरकारनं डोळे फिरवले असले तरी त्यांनी पाण्यासाठी आपला संघर्ष सुरूच ठेवलाय। प्रशासनाकडे अनेकदा विनवण्या करूनही साकडं घालून वाट्याला नैराश्य आल्यानं हतबल न होता कुटुंबाच्या कुटुंब मैलोदूरवरून पाणी वाहून आणण्यासाठी कंबर कसली आहे। गावात गेल्या 2 दिवसांपासून वीज खंडित असल्यानं मेर्दी आलेचीवाडी येथील ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे। गावात सुमारे 10 वर्षे जुनी ग्रामपंचायतीची पुरवठा लाईन आहे, मात्र त्यामध्ये उघाई पातळ धार पाहायला मिळते। यातून गावकरी पसरट भांड्याच्या सहाय्यानं पाणी टिपून संसाराचा गाडा हाकत आहेत, परंतु वीज पुरवठाच नसल्यानं गावातील महिला डोक्यावर हंडे घेऊन पाण्याच्या शोधात फिरताना दिसतात, त्यामुळे महिलांचा सर्वाधिक वेळ पाणी वाहतुकीत जातोय। या पारंपरिक संकटातून आमची मुक्तता करा अशी विनवणी प्रशासनाकडे सदर ग्रामस्थ करत आहेत। पाण्याची खूपच टंचाई आहे आणि ह्या पाण्यामुळे आमच्याकडे आमचा पूर्ण दिवस जातो। आमचे 3 ते 4 माणसं पाण्यासाठी लागतात, पाणी भरण्यासाठी। तुम्हाला प्रशासनाकडून आता काय अपेक्षा आहे? आमच्या इच्छा आहे की आम्हाला पाण्याची सोय करावी शासनाने। किती वर्षापासून त्रास आहे तुम्हाला? जवळजवळ 15-20 वर्ष झाली असतील, पण आता थोडीफार आहे पाण्याची सोय, पण तरी पण पाणी पुरत नाही आम्हाला। मे महिन्यापर्यंत पाणी पुरतच नाही। काय नाव आपला? जयवंत गोपाळ विशे, पोलीस पाटील मेर्दी। नक्की काय पाण्याची समस्या आपल्या गावात? पाण्याची समस्या म्हणजे 10 वर्षापूर्वी आम्हाला वॉटर सप्लाय झालेली आहे, परंतु तिचं काम अधुरं राहिल्यामुळे ती काम अपुरं आहे तिचा। आणि विहिरीचं पण पाणी आहे ना, ते मे ते एप्रिलच्या मध्ये ते पाणी कमी होते। आणि इथं बघा, हे तुम्ही बघितलं असेल कसं खराब परिस्थिती झाली। खराब परिस्थिती म्हणजे या पाणी जरी आला तरी एकदम खराब पाणी येतं। 2 माणसं लागतात ते पाणी भरायला, पण डवरा करून भरायला लागते पाणी। किती कुटुंब आहे इकडे? इथे 50 घरं आहेत। सध्यास्थितीला पाण्याची काय परिस्थिती? हो, पाण्याची आता काही नाही, बोरिंग मारल्यात ना, त्यांच्याकडूनच पाणी घेतात। उन्हाळ्यात? उन्हाळ्यात म्हणजे एप्रिल मेच्या टायमाला पाणी कमीच पडते। सध्या तुमची काय अपेक्षा आहे शासनाकडून पाण्यासंदर्भात? आमची अपेक्षा म्हणजे आम्हाला एक वॉटर सप्लाय चांगली वीर आणि नदीच्या साईडला करून नवीन पाईपलाईन दिली ती बरी होईल। नवीन टाकी आणि पूर्ण गावामध्ये लाईन फिरून, हा लाईन फिरवायला पाहिजे टाकी बांधून। कधी पण पाणी, मग आता 3 किलोमीटर पाणी तशी आणता आणता माझी पार अखेर होऊन जाते, रस्त्याला दूर उतरायला लागते म्हणा। तर हे होतं आजचं बातमीपत्र। आमचं बातमीपत्र आपणास कसं वाटलं? आपल्या सूचना व प्रतिक्रिया आम्हाला निश्चितच कळवा। व पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह आपले शहर वृत्तवाहिनीत। तोपर्यंत धन्यवाद।